खबर बघूया. लोकसभा निवडणूक गाजली ती विक्रमी मतदानामुळे. लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी सुद्धा मतदार नोंदणीसाठीच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो मतदारांनी नव्यानं नोंदणी केलेली आहे. या नवीन मतदारांच्या मतांवरच राज्यातल्या नव्या सरकारचं भवितव्य ठरणार आहे. आणि या मतदारांचा फायदा आपल्यालाच होईल असा दावा आता राजकीय पक्ष करताना दिसतात. मतदारांमधला उत्साह लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं राज्यात मतदार नोंदणीसाठी खास मोहीम राबवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला प्रचार आणि आयोगाच्या या पुढाकारामुळे गेल्या 3 महिन्यात तब्बल 38 लाख नव्या मतदारांचा यादीत समावेश झालाय. लोकसभा निवडणुकीनंतर 38 लाख मतदार वाढले आहेत. प्रत्येक मतदारसंघात 12,000 ते 14,000 वाढीव मतदार आहेत. या वाढीव मतदारांचा निकालावर परिणाम होणार आहे. लोकसभेत तरुण मतदारांनी भाजपला मतदान केल्यानं विधानसभेतही महायुतीला याचा फायदा होईल असं भाजप नेत्यांना वाटतंय. 18 वर्षाचे हे मतं आता तरुण मतांचा वर्णा याच्यामध्ये अधिक दिसतोय. काही मतं असे आहेत की ते 35-40 दरम्यानचे आहेत, कारण ते वगळले गेले होते, सुटले गेले होते किंवा मतदार यादीत नाव नव्हते. पण या सर्वांचे मागच्या निवडणुकीतला जर अनुभव आपण पाहिला तर या मतांचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला होता. या सरकारच्या कारभाराला कंटाळलेले अगदी या सरकारच्या विषयी मनामध्ये अत्यंत घृणा आहे, चीड आहे, त्यामुळे हे मतं जे आहेत अस्तित्वात असलेल्या सरकारला काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणार असं नाही. हे मतं जे असतील ते महायुतीच्याच पारड्यामध्ये पडतील असा मला विश्वास आहे. तर राष्ट्रवादीनेही हे नव मतदार आपलेच असल्याचा दावा केलाय. आघाडीला निश्चित रूपाने महाराष्ट्रामध्ये जे मतदार आहेत ते एकंदरीत नवीन असेल, तरुण असेल, जुना असेल, त्या सर्व मतदारावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गेली 15 वर्षाच्या कारभारला 3 लाख लोकांनी आम्हाला समर्थन दिलेले आहे. सहसा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयाचं मताधिक्य 3,000 ते 5,000 मतां इतकं असतं. त्या दृष्टीनं विचार केला तर 38 लाख वाढीव मतदारांमुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे आणि आशिष जाधव सह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत मुंबई. पेड न्यूज प्रकरणी काँग्रेसचे नांदेडचे खासदार